मी वादळाची लेक आहे असं सूचक विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी बीडमध्ये पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चाही झालेली आहे. चर्चेनंतर ही भेट कौटुंबिक होती, राजकीय संबंध जोडू नका असं एकनाथ खडसे म्हणालेत. मात्र या भेटीतून अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमच्या भेटीमध्ये अर्धा पाऊण तास आम्ही फक्त कौटुंबिक चर्चा केली. काही गोपीनाथजींच्या आठवणी दोघांच्याही माझ्याकडून असतील, ताईंकडून असतील, तर दोघांच्या आठवणींना उजाळा दिला. या पलीकडे राजकारणाचा कोणताही विषय झालेला नाही. मुंडे साहेबांचं वादळी जीवन होतं आणि वादळाची लेक आहे मी. वादळाचं आता इथं वादळ येणार होतं, त्याची डायरेक्शन बदलली. असं आहे आमचं लाईफ आणि परिवर्तन घडत राहतं, त्यामुळे तो अजून वाढत राहणार. स्वप्न 1995 वेगळी होती, 2005 वेगळी होती, 2015 वेगळी, 2025 वेगळी असणार. स्वप्न ही काळानुसार बदलत राहणार.